आपल्या बापाचा सूड उगवण्याकरता जिद्दीनं उभी राहिली आणि ज्याचा सूड उगवायचा त्या राघवा विटकराच्या पोराबरोबरच आज हसत चालले. एक पुरुष शाही राहतो आणि त्याला आयुष्यभरासाठी साडी नेसावी. स्पर्धा ही मानवी जीवनातील एक अशी घटना आहे की रोजच्या आयुष्यात आपल्या घडत असते. मग ती रोजच्या प्रवासात बस मध्ये चढण्याची असो अथवा उतरण्याची. स्पर्धेतून माणूस स्वतःला नेहमी आपण किती सर्व संपन्न आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशाच स्पर्धेमुळे जिथे एकाला विजय असतो तिथेच दुसऱ्याला पराजय पत्करावा लागतो. लोकांचं मनोरंजन करता करता दोन तमाशाचे फळ एकमेकात स्पर्धा करू लागतात आणि पराजयाचं प्रतीक म्हणून जो पुरुष ही स्पर्धा हरेल त्याला जलंबर लुगडा घेतलं पाहिजे. अशा भयानक स्पर्धेवर आधारित हा चित्रपट आहे आणि आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या टाइमलेस फिल्म्स या सिरीज मध्ये. हाय दोस्त, आय एम युअर होस्ट अमित आणि स्वागत आहे तुमचं आमच्या या नव्या. आपल्या बापाचा सूड उगवण्याकरता जिद्दीनं उभी राहिली आणि ज्याचा सूड उगवायचा त्या राघवा विटकराच्या पोराबरोबरच आज हसत चालले. सवा रुपया आणि पाना तैरा देश आहे रस्ते. एकोणीसशे 1964 काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तमाशा म्हटलं की लोक आपलं सगळं भान हरपून तमाशा बघत असतात. आज 5 दिवस झाले तुमचे सवाल जबाब चालले आहेत. माणसाची काय काम धंदा आहे का नाही हे बघा. आता होईल तो आखरीचा सवाल जबाब. कलाकार आपापल्या शैलीप्रमाणे समोरच्याला विचार करायला भाग पाडतील असे असे प्रश्न एकमेकांना विचारू लागतात. सवाल जबाबाला सुरुवात. अशी डफावर थाप मारून सवाल करतो अकडीचा हार जितीचा आज मामला. मग असा कुणाचा पुनर्जन्म तू पाहिलास का सांग कधी. अनफळा मागुनी बीज जन्मते चमत्कार हा सांग कुठे. सांग शाहिरा पुरुष जगी या संबंध सुनी मग सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्यामध्ये येत कस. पण अशी कोणती गोष्ट पत्नीची कधी न दिसते नवऱ्याला अन संसारी ही दैवी घटना काय असावी सांग मला. प्रत्येक कथेमध्ये गोडवा वाढवण्यासाठी कडवट क्षणांची गरज असते त्याचप्रमाणे या कथेमध्ये सुद्धा एक पुरुष शाही राहतो आणि त्याला आयुष्यभरासाठी साडी नेसावी. स्वतःच्या डोळ्यानं पाहतो लुगडं नेसलेलं. जेव्हा ही गोष्ट त्याच्या बायकोला कळते तेव्हा ती आपल्या नवऱ्याला साडी नेसलेला पाहू शकत नाही. याच धक्क्याने ती आपला जीव सोडतो. वहिनी साध्वी लुगडं नेसलेला नवरा दिसू नये म्हणून तिने कायमचं डोळे मिटलं. आधी झालेली हार बायको गमावल्यावर त्याच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. खरं तर जगणं कठीण होतं पण लहान मुलगी सोबत असल्या खातर त्याला हा रोजचा जगण्याचा प्रयत्न करावा लागतो. काही दिवसांनी पुन्हा आपल्या मिळालेल्या या अपयशाला यशामध्ये बदलण्याखातर पुन्हा त्याच शाहिरासोबत त्याच स्टेजवरती आणि आपण ही नेसलेली साडी त्यागावी याकरता पुन्हा एकदा मुकाबला सुरू होतो. कलगी तुला ते सवाल जबाब आहे का. गेल्या वर्षीचा डाग धुवून करायला ज्योतिबा मांगावकर आलाय तेव्हा लोकांनी शांतपणाने सवाल जबाब ऐकावे. पण इथेही नशीब साथ देत नाही आणि या अपयशाला तो पचवू शकत नसल्या खातर तो आपला जीव सोडून देतो. मग त्याच्या मुलीने आपल्या आईचा गेलेला जीव वडिलांची झालेली हार याचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा स्टेजवर जाण्याचा निर्णय घेते. आता पुन्हा ही मुलगी आपल्या वडिलांचा बदला घेते की नाही घेते याकरता तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. त्याची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला मिळेल. लुगड तुला पारूला जगातलं उठवलं यान हे लुगड मी त्या इटकराला नेसवणार होतो. आता हे लुगड मलाच नेसावं लागलं मीच नेसणार. जर का तुम्ही हा चित्रपट याआधी पाहिला असेल किंवा याआधी हा चित्रपट तुम्ही कोणत्या थिएटर मध्ये पाहिला असेल
तर तुम्ही कमेंट करून आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. हे टोटली फ्री आहे. आणि जर का तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून आमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढवा. चला मग जातो पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो तोपर्यंत तुम्ही लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका.